नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे उर्मिला। स्टिचिंग विथ अरुणी हे माझे ब्लाऊज शिवून दिले होते, तर ते तुमच्यापर्यंत मी दाखवते। त्यांची रिक्वेस्ट होती की मी तुमच्यापर्यंत हे ब्लाऊज दाखवावेत। आणि ह्या साड्या आहेत माझं, हे कलेक्शन पण तुम्हाला दाखवते। त्याच्यातले ब्लाऊज आहेत ते डिझाईनचे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर एक एक करून हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। तर ही आहे माझी डिझायनर साडी आहे, पिंक कलरची। तर मी त्यांच्याकडून हे ब्लाऊज शिवून घेतले। तर अशी हे बघा, याची डिझाईन आहे, ज्यात उलटी पट्टी आणि हे दोन बटन टाकून घेतले, तर खूप सुंदर दिसते डिझायनर साडी, प्लेन ब्लाऊज। कटोरीचा शिवलाय, त्यांच्या स्वतःच्याच मनाने त्यांनी शिवून दिले। मी फक्त सांगितलं होतं तुमच्या हिशोबाने शिवून द्या ब्लाऊज, खूप सुंदर बसतो फिटिंगला। तर दुसरा ब्लाऊज आहे माझी, एक साऊथ इंडियनची साडी आहे, त्याच्यावरती मी असा थोडासा डिझायनर ब्लाऊज शिवून घेतलाय। हा पप स्लीव्हचा आहे, असे स्लीव शिवल्यात आणि फुल पण आहे स्लीव्ह, अशी डिझाईन आहे। आणि दोन तीन साडीवर पण मॅचिंग होते, साडीवरती अशा पण डिझाईन मध्ये शिवलाय। हा एक तिसरा ब्लाऊज आहे, एक पण डिझायनर साडी आहे। असा हा ब्लाऊज तर सिम्पल शिवलाय, फक्त ह्याला बॉर्डर लेस लावली त्यांनी, त्यामुळे साडीला लुक छान येतोय। फक्त मी स्लीव्हलाच लावायला सांगितलं त्यांना आणि त्यांनी लावून दिली। बघा असा हा ब्लाऊज आहे, कटोरी मध्ये आहे ब्लाऊज हा। आता हा चौथा ब्लाऊज आहे, हा प्लेन साडीवरती जातो म्हणून ब्लॅक कलरचा शिवून घेतला त्यांच्याकडून। ह्याला कान्यातल्या झुमक्याची डिझाईन आहे, त्यामुळे साडीवर घातलं खूप सुंदर दिसतोय। हा सिम्पलच आहे पण मला खूप आवडलं म्हणून तुमच्यापर्यंत दाखवते। खूप सुंदर वाटतं असे ब्लाऊज शिवायला, आणि घालायला तर खूपच छान वाटतात। चल लॉंग स्लीव शिवलात। आता हा पाचवा ब्लाऊज आहे, तर ह्या ब्लाऊज मध्ये एक दोन आणि तीन कलरची साडी कुठली पण मॅचिंग होऊ शकते, अशा हिशोबाने मी ब्लाऊज शिवून घेते त्यांच्याकडून। आणि थोडीशी प्लग पप स्लीव पण आहे, अशा पद्धतीने शिवले ब्लाऊज। पर्पल कलर किंवा येलो कलर किंवा व्हाईट क्रीम कलर तिन्ही पण साडी मॅचिंग होऊ शकत ह्या ब्लाऊज वरती। आता हा सहावा ब्लाऊज आहे माझा, हा जांभळ्या कलरचा आहे, प्लेन मध्येच आहे। तर ह्यालाही मला ती एक अगोदर तुम्हाला साडीला दाखवली, तुम्हाला खूप आवडला होता, त्यानंतर मी आणखी त्यांच्याकडून शिवून घेतले ब्लाऊज, असे बटन टाकले त्यांनी दोन, मला खूपच आवडले त्यांनी शिवलेले हे। तर हे प्लेन साडीवर किंवा डिझायनर साडीवर कुठल्याही घालू शकता तुम्ही। हा सातवा ब्लाऊज आहे, हा मी टिकलीचा ब्लाऊज आहे पूर्ण, हा वर्क आहे फुल याला पूर्ण ब्लाऊजला। तर हा सिम्पलच ब्लाऊज आहे, तो कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल अशा हिशोबाने मी त्यांच्याकडून बनवून घेतलाय। तर बघा असा हा ब्लाऊज आहे, खूप सुंदर वाटतो। पार्टीवर साडी घातली तर खूप सुंदर वाटतो। आता ही माझी कॉटनची साडी आहे, ही डेली वेअरची साडी आहे, त्यामुळे मी थोडस सिम्पलच ब्लाऊज शिवलाय, फ्रीज टाकल्या स्लीव्हला। दुसरी साडी आहे माझी, सेमी पैठणी आहे ही, तिचाही ब्लाऊज दाखवते मी। त्या साडीमध्ये ब्लाऊज निघाले इथे, कारण की त्या अगोदरच्या दाखवलेल्या मी तुम्हाला प्रेस होत्या, तर मला त्या पण प्रेस आवडल्या होत्या। दुसऱ्याही साडीला मी अशाच प्रेस लावून घेतल्या आणि त्याची बॉर्डर निघाली, ती बॉर्डर साडी लावून घेतली त्यांच्याकडून। तिथेही बॉर्डर लावली आणि बॉर्डरच्या खाली मी अशी स्लीव लावून दिली त्यांनी, घातल्यानंतर खूप छान वाटतात असे ब्लाऊज। ही एक माझी तिसरी साडी आहे, साडी खूप छान आहे। तर हे ब्लाऊज त्यांनी स्वतःच्याच मनाने शिवून दिले, कारण त्यांना डिझाईन खूपच येतात आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत, तर त्यांच्या मनाने त्यांनी शिवून दिली। तर बघा ही अशी डिझाईन आहे आणि अशी नॉट लावून दिली त्यांनी, याची सुद्धा स्लीव छोटे आहेत, जेवढी बॉर्डर असते साडीच्या ब्लाऊजने निघते तेवढीच बॉर्डर लावून दिली, आणि साईडने त्यांनी अशी डिझाईन लावली त्यांनी, आणि ही नॉट आहे आणि फ्रंटला असा गोल गळा लावला त्यांनी। चौथी साडी आहे, ही आहे ब्लॅक कलरची, ब्लॅक कलर खूपच सर्वांनाच आवडतो हा कलर, आणि याचे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते। अशी पूर्ण डिझाईन होती, म्हणजे बॉर्डर होती साडीमध्येच, आणि हा फुल स्लीव्हची अशी बॉर्डर होती, पूर्णची पूर्ण बॉर्डर लावून दिली त्यांनी,
आणि हा गोल गळा केला आहे. सिंपलच शिवलाय पण सुंदर आहे. आणि पुढून पण दाखवते, कारण की आपलं थोडस एज जरी वाढला असेल तर डिझाईनर शिवले ब्लाऊज तरी आपल्याला सुंदर वाटतो. आपण आता ही शेवटची एक साडी दाखवते मी तुम्हाला, कारण की हेवी आहे. लग्नात पण आपण डिझाईनर साड्या घालतो किंवा ब्लाऊज शिवतो. अशी माझी एक साडी आहे ही. तर हे वेलवेट चा ब्लाऊज बनवलाय. तर हा चार टक्स मध्ये बनवलाय त्यांनी. वेलवेट चा ब्लाऊज आहे हा. विनेक चा गळा शिवलाय. आणि ही जी बॉर्डर आहे ती फक्त स्लीव्हलाच लावली. आणि हा पाठीमागचा जो आहे गळा तो फुल नेक केला त्यांनी अशा पद्धतीने. आणि याला लेस लावले साईडने. तर तुम्ही पण त्यांच्याकडून शिवून घ्या ब्लाऊज. मला तर खूपच आवडले त्यांनी शिवलेले. हा जो ब्लाऊज पीस आहे त्या साडीत निघाला नव्हता. ब्लाऊज पीस मध्ये ब्लाऊज निघाला होता, त्यातली फक्त बॉर्डर काढली आणि हा वेलवेटचा सेपरेट ब्लाऊज घेतलाय. आणि त्या ब्लाऊजला ही फक्त बॉर्डर लावून दिली त्यांनी. सेपरेट ब्लाऊज घेतलाय हा. साडीतला नाही निघालेला, साडीतला आहे पण मी शिवला नाही त्यातला. तर लग्नात पार्टीला ह्या साड्या अशा छान दिसतात केवी हेवी आणि आपल्याला घालण्यासाठी सुंदर वाटतात. तुम्हाला हे माझं कलेक्शन आवडलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणखी ही कलेक्शन आहे माझ्याकडे स्टिचिंग वितारून शिवून दिलेलं, ते पण मी तुम्हाला दाखवेल. माझ्याकडे साड्यांचं पण कलेक्शन आहे, ते पण तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी तुम्हाला ते पण दाखवते.